तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून असा ठराव मंजूर झाला. त्यामुळे हा 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, पेण, उरण, खालापूर, सुधागड, पाली या तालुक्यात सुद्धा आदिवासींच्या विविध संघटना संस्था एकत्र येऊन जागतिक आदिवासी दिन जल्लोषमध्ये सगळीकडे साजरा करण्यात आला. पनवेल तालुक्यातील गाडेश्वर, माळडुंगे, धोधानी हा भाग बहुल आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. या आदिवासी भागामध्ये शिक्षणाची प्रगती मोठ्या प्रमाणात दिसत असली तरी समाज जनजागृती व प्रबोधन कमी असल्याचे दिसून येते. याचं कारण असं की या ठिकाणी अधिक लोक ही राजकारणी पक्षाच्या निगडीत आहेत. त्याकरिता समाज एकत्र येणं नेहमी अवघड असते. याचाच फायदा राजकारणी पुढारी व बोगस आदिवासी घेत असल्याचे वस्तुस्थिती आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने या आदिवासी भागात बाईक रॅली काढून समाज जनजागृती व प्रबोधन करण्याचं काम येथील तरुण वर्ग करीत आहे. या बाईक रॅलीत ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी धोधानी, माळडुंगे येथील नाग्या महादू कातकरी हुतात्मा चौक सर्व एकत्र आले. या हुतात्मा चौकाला सकाळी 9:30 मानवंदना करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जननायक भगवान बिरसा मुंडा, जंगल सत्याग्रहामध्ये हुतात्मा झालेले नाग्या कातकरी व पद्मा ठाकूर यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणापासून बाईक रॅली काढण्यात आली. गाडेश्वर येथे सुद्धा गावातील सर्व महिला व ग्रामस्थ एकत्र येऊन जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम चालू असल्याने बाईक रॅली सुरुवातीला गाडेश्वर या ठिकाणी काढण्यात आली. या कार्यक्रमात बहुतांश कार्यकर्त्यांचं स्वागत येथील ग्रामस्थांकडून करण्यात आले. या रॅलीमध्ये माडुंगे येथील उपसरपंच राजू वाघ, सदस्य जनार्दन नुरगुडा, रमेश आवटी, सामाजिक कार्यकर्ते सी के वाघ, आर डी वाघ, संजय चौधरी, सोमनाथ चौधरी, काळूराम वाघ, अर्जुन घुटे, सुनील वारगडा, जनार्दन घुटे, रोशन घुटे, किरण डुमना, दशरथ पारदी, गौरव दरवडा, लहू उघडे, सीताराम कांबडी आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, पनवेल, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.